एवरीवन, मैं उमा अमर, आप देख रहे हैं वॉइस ऑफ बैंगलोर। आज हम यहाँ मैसूर बैंक सर्कल में मौजूद हैं। जैसा कि आप सब जानते हैं कि आज भारत बंद है और यहाँ पर एक तरफ आप देख सकते हैं कि यहाँ पर कितने सारे प्रोटेस्ट करने के लिए लोग जमे हुए हैं, इकट्ठा हुए हैं। इस बार नतीजा क्या होगा, गवर्नमेंट क्या एक्शन लेगी, जानने के लिए देखते रहिए वॉइस ऑफ बैंगलोर। किसान है, किसानों की आजादी का फाइट कर रहा है। 130 करोड़ लोगों का पेट पालता है किसान। किसान के ऊपर पाबंदी, ये ब्रिटिश का रोल है ना, जो डिविडेंड रोल है वही करने की कोशिश कर रहे हैं। इनका खाली मंशा है हिंदू मुसलमान को लड़ाओ, डिवाइड करो और पाबंदियां लगाओ, ये सारा जितना भी है अपने कब्जे में करो, यही चल रहा है इन लोगों का। खत्म होने तक हम किसानों के साथ में है। क्यों कर रहे हैं ये? हकीकत में किसानों को और जो हिंदुस्तानी जो हम लोग जो किसान है, किसानों की आज़ादी को कैद कर रहे हैं। हकीकत में किसानों की आज़ादी जो जितने भी ये है, हर चीज़ बेचकर हो गया, हर चीज़ यहाँ के ट्रेन से लेको, इससे लेको, एयरपोर्ट से लेको, सब कुछ बेचकर हो गया। अब आखिरी निशाना क्या है? किसान है। जो किसान ज़मीन चीर कर जो उसमें अनाज उगा कर एक एक 130 करोड़ लोगों का पेट पालता है किसान, उस किसान के ऊपर पाबंदी, यानी कि वो भी हम उस पर भी हमारा कब्जा हो जाए, उसमें भी हम लूटी करेंगे, उनकी आज़ादी बिल्कुल छीन लेंगे। जैसा ब्रिटिश के दौर में जैसा हम लोगों को गुलाम बनाया था, उसी तरीके से किसानों को गुलाम बनाने का पूरा ये मंशा है। सर, जनवरी के 11 को सुप्रीम कोर्ट ने इस फार्म लॉस बिल पे स्टे दे दिया है आपको, लेकिन उसके बाद से 11 मीटिंग्स आपके किसानों की, संयुक्त किसान मोर्चा, भारत किसान की है, लेकिन आप जाते हैं, उठ के आ जाते हैं। केंद्र सरकार का कहना है कि किसान भी मनमानी कर रहे हैं, इसीलिए ये क्लियर नहीं हो रहा है। अरे सुप्रीम कोर्ट भी ऑर्डर करता लो, ये लोग मानते नहीं। ये हुकूमत को सारे किसान हिंदुस्तान के तकरीबन 90 करोड़ किसान ये हुकूमत को उखाड़ के फेंकने के बाद ये कानून हटेगा नहीं, तो ये हुकूमत रही तो ये बिल्कुल कानून हटेगा नहीं। अलग अलग अंदाज से ये लोग किसानों को तकलीफ देंगे, किसानों के बच्चे पढ़ रहे हैं उनको तकलीफ देंगे, इनको क्या है तरक्की में आने नहीं देंगे, इनको दबा के रखेंगे। ये ब्रिटिश का रोल है ना, जो डिविडेंड रोल है वही करने की कोशिश कर रहे हैं। इनका खाली मंशा है हिंदू मुसलमान को लड़ाओ, डिवाइड करो और पाबंदियां लगाओ, ये सारा जितना भी है अपने कब्जे में करो, यही चल रहा है इन लोगों का। आखिरी सवाल आपसे, MSP मिनिमम सपोर्ट प्राइस, जिसका डाउट किसानों का, सरकार कह रही है कि MSP हम नहीं हटाएंगे, मंडी सिस्टम भी रहेगा, ये बस कुछ पॉलिटिशियंस है, कांग्रेस और दूसरी पार्टियां हैं जो किसानों को उकसा रहे, पॉलिटिकल प्रोटेस्ट है, किसानों को प्रोटेस्ट नहीं, आप पे इल्जाम है। अरे ये MSP जो लगा कर है ना, ये लोग जो कानून ला कर है ना, अभी मैंने मॉल में देखा था, यानी कि एक 10 रुपये का कद्दू 50 रुपये उस पर ये है, 50 रुपये, यानी कि 50 रुपये दे के खरीदना पड़ेगा। किसान जब पिका कर, किसान अनाज पिका कर जाके इसमें डालता है, जब इनके हवाले करता है, तो किसान 10 रुपये में दिया रहता है, वहाँ पे 50 रुपये से लेके आना पड़ता है। जब किसान को जरूरत पड़ेगी तो अनाज लेना पड़ेगा, तो 10 रुपये की चीज 50 रुपये में वापस लेना पड़ता है, या 40 रुपये इनको बिठा के खिलाना पड़ता है कि इनको 40 रुपये देना पड़ता है। इसी तरीके का कानून बना के ये सब लूटी करने के लिए, यानी कि हिंदुस्तान को तबाह बर्बाद करने का मंशा बना लिया है लोगों ने। इन्होंने जो भी अभी जब किसान के आंदोलन बढ़ने के बाद परेशान होकर बता रहे हैं कि हम ये करेंगे बोल के, लेकिन ये बिल में ऐड करना पड़ेगा। ये बिल में जब ऐड कर देंगे तो कोई परेशानी नहीं रहेगी। ये जबानी बोले हम ये कर रहे हैं, वो कर रहे हैं बोले, तो वो बिल्कुल इन पर भरोसा कर नहीं सकते।
तो यही है, ये लोगों का यही है कि जबानी बोलते हैं ये हटा दिए हमें। आपका आंदोलन कब तक चलेगा? जी इंशाल्लाह ये खत्म होने तक हम किसानों के साथ में हैं। अलग अलग अंदाज से हम लोग सपोर्ट कर रहे थे, अब खुलकर इनके साथ में मैदान में आएंगे, हमें हम भी सड़कों पर बैठेंगे। जो सारी जो मुसलमान बिरादरी में बात चली है कि सब अब इसे आंदोलन को तेज करेंगे कर्नाटक के अंदर। आपका मतलब है एमएसपी को बिल में ऐड करना चाहिए, एमएसपी की गारंटी होनी चाहिए। जी 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 जरूरी है, जरूरी है, जरूरी है। ಇದು ಒಂದು ಕರಾಳ ದಿನ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಯಾಕೆಂದರೆ ಈಗಾಗಲೇ 9 ತಿಂಗಳಿಂದ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ರೈತರು ಏನು ಚಳವಳಿ ಕೂತಿದ್ರು, ಆ ಚಳವಳಿ ಮೇಲೆ ಇವತ್ತೇನು ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಿದ್ರು ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ. ಇವತ್ತು ರೈತರು ಮಾತುಕತೆಗೂ ಬರ್ದಂಗೆ ಯಾವುದೋ ಅಂಬಾನಿ ರಿಲಯನ್ಸ್ ಯಾವುದೋ ಒಂದು ಉಡ್ತಬಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಈ ರಾಜ್ಯ ರೈತರಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡ್ದಂಗೆ, ದ್ರೋಹ ಮಾಡ್ದಂಗೆ. ಇವತ್ತು ಅಲ್ಲಿ ರೈತರು ಇವತ್ತು ಸುಮಾರು 300 ಜನ ಇವತ್ತು ಪ್ರಾಣ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಗುಂಡಾಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದ್ರ ವಿರೋಧಕ್ಕೆ ರೈತರು ಯಾವುದಕ್ಕೂ ಬಗ್ಗರು ಅಲ್ಲ, ಎಂಥರೂ ಇಲ್ಲ. ಇನ್ನು ಕೇವಲ 1.5 ವರ್ಷ ಮೋದಿಯವರು ಗೂಟ ಹೊಡ್ಕೊಂಡು ಅಲ್ಲೇನು ಕೂರಲ್ಲ, ಈ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಗೂಟ ಹೊಡ್ಕೊಂಡು ಕೂರಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ಇಂಥ ಒಂದು ಜನನ ಕಿತ್ತು ಬಿಸಾಕ ತಾಕತ್ತು ಈ ದೇಶದ ರಾಜ್ಯದ ರೈತರಿಗಿದೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಇವತ್ತು ಈ ರೈತನ ಒಂದು ನೀತಿನ ಏನಿವತ್ತು APMC ಇವೆಲ್ಲ ಕಾಯ್ದೆನೇ ತೆತ್ತಿದ್ದಾರೆ. ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟು ಭಾರಿ ಕ್ಲೀನಾಗಿ ಹೇಳಿದ್ದೆ ರೈತರು ನೀವು ಮಾತುಕತೆ ಮಾತಾಡಿ ಅಂತ. ಯಾಕೆ ನಾವು ರೆಡಿ ಇದ್ದೀವಿ ಬರಬಾರ್ದು ಇವ್ರು ಮಾತುಕತೆ ಮಾತಾಡೋಕ್ಕೆ? ಯಾರೋ ಏಜೆಂಟ್ರ ಥರ ವರ್ತನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದೆ. ಯಾರೋ ಅಂಬಾನಿ ಮತ್ತು ರಿಲಯನ್ಸ್ಗೆ ಒಂದು ಏಜೆಂಟಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ರೈತರ ಬರೋಕ್ಕೆ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ? ರೈತರಿಗೆ ಬೇಡದಂಥ ಕಾನೂನು ಈ ಸರ್ಕಾರಗಳಿಗೆ ಹಾಕಬೇಕು. ನಾವು ಇದನ್ನು ದೊಡ್ಡ ಖಂಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಿಮ್ಮನ್ನ ಸರ್ಕಾರ ಕಿತ್ತು ಬಿಸಾಕತ್ತೆ, ನಮ್ಮ ಕೈಲಿ ತಾಕತ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ನೀವೇನು ಮರಿಬೇಡಿ. ಬೆಳಗ್ಗೆ ಎದ್ರೂ ರೈತರ ಮನೆಗೆ ನೀವೆಲ್ಲ ಬರಬೇಕು, ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಇರಲಿ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಇವತ್ತು ಒಂದು ಜಾಗದಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಟೀಮ್ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದನ್ನ ಮರಿಬಾರ್ದು. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಈ ದೇಶದ 9 ತಿಂಗಳಿಂದ ರೈತರು ಹೋರಾಟಗಳು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಆದರೂ ಏನು ಅನುಕೂಲ ಆಗಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ಭಾರತ್ ಬಂದ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ನೀವೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀರಾ, ಈ ಶೆಕೆಯಲ್ಲಿ ಕುತ್ಕೊಂಡು ನೀವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಿದ್ದೀರಾ, ಅನುಕೂಲ ಏನಾದರೂ ಆಗುತ್ತಾ? ಇಲ್ಲ, ನಾವಿವತ್ತಿಗೆ ಇದು ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡೋಕ್ಕೆ ನೋಡ್ರಿ. ಇನ್ನು ಕೇವಲ ಇನ್ನು 1 ವರ್ಷ ಇದೆ ನಿಮ್ಮದು, ನಿಮ್ಮ ಆಡಳಿತ ದುರಾಡಳಿತ. ಇದು ನೀವು ಕರೆಕ್ಟ್ ರೈತರ ಜೊತೆ ಮಾತಾಡಕ್ಕೆ ಬರಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ, ಈ APMC ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಕಾಯ್ದೆನ ವಾಪಸ್ ತಗೊಳ್ಳಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಿಮ್ಮ ಸರ್ಕಾರನ ಕಿತ್ತು ಬಿಸಾಕೋಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿಂದೇ ಒಂದು ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡೋಕ್ಕೆ ನಾವು ಸಂದೇಶನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ರೈತರ ಜೊತೆ ಹುಡುಗಾಟ ಆಡೋಂಗಿಲ್ಲ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ರೈತರು ಸುಮ್ಮನೆ ಕೂರಲ್ಲ. ಯಾಕೆಂದರೆ ಈ ರಾಜ್ಯದ ರೈತರು, ದೇಶದ ರೈತರು ಅನ್ನ ಕೊಡ್ತೀವಿ, ನೀರು ಕೊಡ್ತೀವಿ, ಹಣ್ಣು ಹಪ್ಪಳ ಕೊಡ್ತೀವಿ. ನಿಮ್ಮ ಓಡಾಡೋಕ್ಕೆ ಸಂಬಳ ಯಾರು? ನಾವೇ ಕೊಡ್ತಾ ಇರೋದು. ನಿಮಗೆ ಕಾರ್ ಕೊಟ್ಟರೆ ಯಾರು? ನಾವೇ. ನಿಮಗೆ ಬಂಗ್ಲೆ ಕೊಟ್ಟರೆ ಯಾರು? ಇವೆಲ್ಲನೂ ಕಿತ್ಕೊಳ್ಳೋ ತಾಕತ್ತು ಇವತ್ತು ರೈತರಿಗಿದೆ. ಇನ್ಮೇಲೆ ರೈತರು ಎಚ್ಚೆತ್ಕೋಬೇಕು, ಇಂಥರನ್ನ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಮಠ ಹಾಕ್ಬೇಕು, ಕಿತ್ತು ಬಿಸಾಕ್ಬೇಕು ಅಂತ ಒಂದು ಸಂದೇಶನ ಕೊಡೋಕ್ಕೂ ನಾವು ತಯಾರಿದ್ದೀವಿ. ಈಗಲೇ ಈಗ ಹಳ್ಳಿಗೆ ಬರ್ತಾರೆ, ಹಳ್ಳಿಗೆ ಬಂದಾಗ ರಾಡ್ ಬಾಗ್ಲಲ್ಲಿ, ಊರಿನ ರಾಡ್ ಬಾಗ್ಲು ಎಬ್ಬಾಗ್ಲಲ್ಲಿ ಇವರು ಕಟ್ಟಾಕೋ ಕೆಲಸನೂ ಇವತ್ತು ರೈತರು ಮಾಡೋಕ್ಕೆಲ್ಲ ಸಿದ್ಧತೆ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಮುಲಾಜೆ ಬೇಡ. ಯಾಕೆಂದರೆ ರೈತರು ಇವತ್ತು, ಯಾಕೆಂದರೆ ಒಬ್ಬ DC ಒಬ್ಬ SPಗೆ ಒಬ್ಬ MLAಗೆ ಸಂಬಳ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಕೆಲಸ ಮಾಡಲ್ಲ. 1 ತಿಂಗಳಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಸಂಬಳನೇ ಬೇಕು. ರೈತರಿಗೆ ಏನ್ರಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? ಆಮೇಲೆ ಕೊರೋನಾ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಲೂಟಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಿಜವಾದ ಒಂದು ಹೇಳ್ತೀನಿ, ಇವತ್ತು ನಿಜವಾದ ಕೊರೋನಾ ಬಂದಿರೋದು ಲೂಟಿ ಹೊಡೆಯೋರಿಗೆ, ಈ ರಾಜಕಾರಣದವರಿಗೆ, ಅವ್ರಿಗೆ ಮಾತ್ರ ಕೊರೋನಾ. ನಿಜವಾದ ಗೇದ್ ಯಾರು ಅನ್ನ ಹಾಕ್ತಾರಲ್ಲ, ಇವರು ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಒಬ್ರಿಗೂ ಕೊರೋನಾ ಬಂದಿಲ್ಲ. ಕೊರೋನಾ ಎಲ್ಲ ರೈತನ ರೈತರ ಮಕ್ಕಳಿಗೆ, ಯಾಕೆಂದರೆ ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ದುಡಿತಾ ಇದ್ದೀವಿ, ನಮಗಿಲ್ಲ ಕೊರೋನಾ. ಇವತ್ತು ನಿಜವಾದ ಕೊರೋನಾ ನಿಜವಾಗಿ ಕೊರೋನಾ ಇರೋಂಥದ್ದು ಇವತ್ತು ಈ ಭ್ರಷ್ಟ ರಾಜಕಾರಣಿಗಳಿಗೆ, ಭ್ರಷ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ, ಲೂಟಿ ಹೊಡೆಯೋರಿಗೆ ಕೊರೋನಾ. ಆಮೇಲೆ ಹೇಳ್ತಾರೆ ನಾವು ಚಳ್ಳಿ ಮಾಡೋಂಗಿಲ್ವಂತ. ಅಲ್ರಿ, ಮೊನ್ನೆ ದಿವಸ ಯಾವುದೋ MLA ಇರ್ಬೋದು, ಮಿನಿಸ್ಟರ್ ಇರ್ಬೋದು, ರಥಯಾತ್ರೆ ಮಾಡ್ತಾರೆ 1000 ಜನ, ಅವ್ರಿಗೇನು ಕೊರೋನಾ ಇಲ್ವೇನ್ರಿ? ಅವ್ರಿಗೇನು ಕೊರೋನಾ ಇಲ್ವಾ? ಕೊರೋನಾ ಇದ್ಕೊಂಡು ಮುನ್ನ ಮಕ್ಕಳು ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಹತ್ತಿಸ್ತಾ ಇರೋದು ಅವರು. ಅಲ್ಲಿ ಬಂದು ರೈತರು ತಾವು ಋಣ ತೀರಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾವ್ರೆ ಅಷ್ಟೇ. ಇವಾಗೂ ಹೆಸರಿಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಸುಮಾರು ಜನ ರೈತರು ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಹಾಕ್ಸ್ಕೊಂಡಲ್ಲ, ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಕೊಡೋಕ್ಕೆ ಇವ್ರಿಗೆ ಹೋಗತ್ತಿಲ್ಲ, ಅದನ್ನು ಸತ್ತ ದಲ್ಲಾಳಿ ಪಗಾರ ಇವರೆಲ್ಲ ಮಾರ್ಕೊಂಡಾರೆ. ಇಂಜೆಕ್ಷನ್ ತಗೊಳ್ಳದ ರೈತರು 1000 ಜನ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರಿವತ್ತು ಭಾರಿ ಆರೋಗ್ಯವಾಗಿ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾರೆ, ಆರೋಗ್ಯವಾಗಿ ಇವತ್ತು ಅಂತಾರ್ರಿ. ಇವತ್ತು ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಈ ಭ್ರಷ್ಟ ಸರ್ಕಾರಗಳಿಗೆ. ನಿಮಗೆ ಮಾನ ಮರ್ಯಾದೇನ ರೈತು ಅಂದರೆ ಭೂ ಸಾಧನ ಕಾಯ್ದೆನ ವಾಪಸ್ ತಗೊಳ್ಳಿ, ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಆಟ ಆಡಬೇಡಿ.